नमस्कार मित्रांनो, मी अजय शिंगाडे माझ्या मिस्टर अजय मराठी चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण पसरणी घाटातून जाणार आहे। पसरणी घाट हा 13 किलोमीटरचा आहे। हा घाट वाई आणि पाचगणी महाबळेश्वरला जोडणारा एक घाट आहे। तर चला आपण घाटाची माहिती घेऊया। नमस्कार काका। नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव शेखर नामदेव शिर्के। काकांचं नाव शेखर नामदेव शिर्के, ते इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉब करतात। स्थानिक आहेत, इथलेच आहेत लोकलचे। पूर्ण घाटाबद्दल इन्फॉर्मेशन देतात, इन शॉर्ट तिथं या इथून घाटाची सुरुवात होते। आता ह्यो घाट, ह्या घाटाचं नाव काय? हा घाट पसरणी घाट। पसरणी घाट, आणि हा घाट किती किलोमीटरचा आहे? 13 किलोमीटर आहे। पाचगणीमध्ये हा घाट संपतो। आणि या जर घाटाबद्दल ऐतिहासिक काय सांगायचं झालं तर काय सांगू शकतो? अफजल खान प्रथम शिवाजी महाराजांना भेटायला गेले होते। म्हणजे जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांना प्रतापगडावर भेटायला गेले तेव्हा ते ह्याच घाटामधून गेलेले। अच्छा, ह्या घाटातील रस्ता कसा आहे? ह्या घाटातील रस्ता सुंदर आहे, वन वे। हा घाट आहे तो वन वे घाट आहे। अच्छा, जागोजाग आता काय पावसामुळे कुठं पडझड झाली असेल तर काय ती सांगता येणार नाही, पण शक्यतो नाही पडझड। काका असे म्हणतात की कदाचित पुढे पडझड वगैरे झाली असेल, पण शक्यतो नाही। असेल तर आपल्याला बघायला भेटेल, आपण घाटातून जाणारच आहोत। थँक्यू काका। धन्यवाद। चला किसनवीर कॉलेज आणि काही हॉटेल्स हा घाट चालू होण्याच्या अगोदर आपल्याला दिसतात। वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वरला जायचे झाल्यास आपल्याला याच घाटातून जावे लागते। काकांनी सांगितल्याप्रमाणे या इथून पसरणी घाट चालू होते। तुम्ही पाहू शकता पसरणी, या इथं पसरणी कुसगाव या इथं मार्किंग केलंय। या इथं अजून एक सांगायची झाल्यास गोष्ट, या इथे जागृत देवस्थान आहे। इकडून खाली भैरवनाथला जातो तर इकडं गोवासाहेब, आणि इथं काय लिहिलंय तर ह्या रस्त्याने ह्या घाटातून जात असताना तर अशी 20 किलोमीटर या एवढ्या स्पीडमधून जावे। या पसरणीला जायचं झाल्यास पसरणी या इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। महाबळेश्वर पाचगणी या इथूनच आहे। तर ह्या घाटात बद्दल सांगायचं झालं, ह्या इथील लोकलची वाईचे जे लोकल रहिवासी आहेत ह्या घाटात मॉर्निंग वॉकला किंवा जे मुलं भरतीची परीक्षा म्हणजे भरतीची तयारी करतात ते ह्या घाटातून प्रॅक्टिससाठी रनिंग वगैरे करत असतात। तुम्ही रस्त्याने जाताना बघू शकता कित्येक मुलं युवक तरुण ह्या घाटातून पळताना दिसतात, काही जण वयस्कर आहेत ते चालतानाही दिसतात। चाललोय कृष्ण, पावसाचे चिन्ह दिसत असतं ना, आता आपल्याला रेनकोट वगैरे घालून गेलं पाहिजे वर। तर माझ्या गाडीमध्ये नेहमी हा माझा आवडता रेनकोट असतो, लोकांना दिसत असेल हा साधा तरी, पण ह्यातून मला पाऊस लागण्याची कमी चान्सेस आहेत। पावसाचे चिन्ह म्हणत असताना पाऊस पडण्यास सुरुवात झाली। हाच तो घाट ज्या घाटातून अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटण्यासाठी 12,000 फौज घेऊन प्रतापगडावर गेला होता। जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन माहिती बघू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे। आता आपण जागृत देवस्थान गोवासाहेब मंदिर पसरणी घाट या इथं आहे। या इथून तुम्ही पाहू शकता या इथं भरपूर पर्यटक व या घाटमधून जाणारे लोक या इथं पावसापासून संरक्षणासाठी या इथं थांबलेले असतात, तुम्ही बघू शकता। आणि या इथे दगडांना हे विहिरी कोणते तरी देव आहेत, तुम्ही बघू शकता। हे जागृत देवस्थान गोवासाहेब यांचे मंदिर आहे। आषाढ महिन्यामध्ये या इथे जत्रा भरली जाते। जत्रेला खूप दुरून लोक येतात। जत्रे दिवशी या इथे खूप गर्दी होती। घाटातून जात असताना कुठेतरी थोडीफार पडझड झालेली दिसते। हा घाट वळणावळणाचा आणि वनवे असल्याने घाटातून गाडी व्यवस्थित चालवावी। तुम्ही बघू शकता आपण हा पूर्ण पसरणी घाट आलोय।
हे पसरणी घाट लांबून आपल्याला दिसतोय आणि या इथं आलं आपल्याला दिसतंय बघा ह्या तारा लावल्यात आणि ह्या इथं बांधकामही बांधले जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता या इथं बांधकाम बांधले. ही दिसते समोर ती वाई, वाई शहर आहे, त्या तिकडे वाई एम आय डी सी वाई शहर. आणि घाट संपताच या इथे आपल्याला हॉटेल्स दिसू लागतात. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याचा विचार करता आपल्याला पाचगणीमध्ये एंट्री केल्यावर प्रत्येकी व्यक्ती जो काही टोल असेल तो भरावा लागतो. तर मित्रांनो, आपण आता पसरणी घाटातून पाचगणीमध्ये पोहोचलो. या इथूनच पुढे महाबळेश्वरला रस्ता जातो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा.